मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे, कारण सरकारला मुदत दिली होती, वेळ दिलेला होता, मात्र या वेळेमध्ये सरकारनं हवं ते समाजाला दिलेलं नाही आहे. कुणबी संदर्भामध्ये, प्रमाणपत्रासंदर्भामध्ये त्यांनी कुठलीही पावलं उचललेली नाही आहेत. आणि त्यासोबतच मराठा आरक्षण जो आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे. या संदर्भात कुठल्याही प्रकारे सरकार ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे स्वतः म्हणत आहेत की आता सरकारला वेळ दिलेला होता, सरकारनं वेळ घेतला, मात्र जे हवं ते दिलेलं नाही आहे. त्यामुळे आजपासून आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवात केली आहे. आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. पाटील, पुन्हा एकदा आमरण उपोषण करताय तुम्ही, पुन्हा हीच सुरुवात झाली आहे, मात्र दिवस बदललाय. तेव्हा सुरुवातीचा एक दिवस होता, मात्र आज 41वा दिवस आहे. हा सरकारनं 30 दिवस मागितले होते दादा, मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला. आज 41 दिवस उगलेत, आमच्या मराठ्यांच्या पोरांचे जीवन उद्ध्वस्त व्हायला लागले, पूर्व भविष्यापासून वंचित राहायला लागले, शिक्षण घेता येणार, नोकऱ्या लागणार, का आमच्यावर अन्याय करायला लागलेत काही कळा नाही आम्हाला. म्हणून मला आता पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून टोकाचं आमरण उपोषण करायची, पुन्हा सरकारमुळेच वेळ आली. कारण मी हपकणार नाही, माझ्या जातीसाठी न्याय देण्यासाठी मी मरायला भी येत नाही, मी मरेपर्यंत लढणार. मराठा समाजाला आता आम्हाला आरक्षण आता पाहिजे. सरकारच्या नेत्याचाच तुम्हाला फोन आला, सरकारचा नेताच म्हणतोय उपोषण करू नका, उपोषण मागं घ्या, किंवा आम्ही प्रयत्न करतोय, हे त्यांचे आश्वासनं आहेत. आणि मुख्यमंत्र्यांशी सुद्धा तुमचा फोन जोडून देतो असं स्वतः गिरीश महाजन म्हणतायत, मात्र आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही आहेत. काय ऐकू, असं म्हणतो मी, तुमच्या समोर सगळं झालेलं आहे, माझं काय अंधारात नसतं पहिल्यापासून. त्यांना पहिल्यांदा बी मी सांगितलेलं आहे, काय बोलायचं मीडियासमोर बोला. आताही मीडियासमोरच आहे, फोन आला की लगेच सुरू, कारण का त्याला अंधारात जाऊन काय बोलायचं, गपचूप कशामुळे बोलायचं, काय कारण नाही अंधारात जाऊन बोलायचं, काय कारण नाही. मायबाप जनता बघती समोरासमोर काय, कारण त्यांना त्यांनी कबूल केलं त्याच्यात. हा आम्ही तुम्ही आम्ही दिलेला शब्द, तुम्ही दिलेला शब्द जीव आहे, तो आम्ही म्हणलो नाही का त्यांना की तुमच्याच शब्दावर आम्ही दिले, तुमचा शब्द आम्ही पाळला का नाही, तर ते म्हणले हे खरं आहे, आम्ही 40 दिवस दिले होते पण आणखीन थोडे दिवस लागतात, म्हणलं जमत नाही. त्यांचं कबूल आहेत ते, की तेच म्हणले होते की 4 दिवसात कायदा पायरत होणार नाही, 1 महिना लागेल. मग आम्ही तुम्हाला आता 40 दिवस दिले, का केलं नाही तुम्ही, याचं उत्तरच नाही त्यांच्याकडे. परंतु एकीकडे तुम्ही जसा पावित्रा घेत जाता तसा समाज आक्रमक होत जातो, ग्रामीण भागामध्ये नेत्यांना येऊ दिलं जात नाही, अक्षरशः नेत्यांना धक्के देऊन हकलून लावलं जातंय, पळवून लावलं जातंय, त्यांची ताफेची ताफे हे मागं फिरवले जात आहेत. म्हणजे एवढा समाज आक्रमक झालाय, ग्रामीणचं हे चित्र आहे, मात्र तरीसुद्धा सरकारला या संदर्भात आणखी तुम्हाला काही सांगायचं आहे का? कुणाला, सरकारला? आता सांगू तर दमलो आम्ही, 41 दिवस सांगतच होतो, आणखीन सांगतोय, कवर सांगावं त्यांना, कशाला नाटक पाहिजे बरं, गोरगरिबांच्या लेकराचा नकाय राहिला अपेष्ट करू, कशाला तळतळ घेताय त्यांची बिचाऱ्यांची, काय केलं राहू त्यांनी, काय नाही केलं, सगळ्यांनी कशात मराठा बसतो, सगळ्या काही निकष सांगा तुम्ही तरी द्या ना, काही काही ना तुमचे निकष नाही, फिकस नाही, काय नाही, काय नाही, काय तरी बसा ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत आणि तुम्ही त्या दिवशी असं म्हटलं, आम्हाला गुलाल घेऊन जायला जवळ दिल्ली नाही तर शिर्डी आहे, जर तुम्ही जर आदेश दिला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आरक्षण देऊ शकतात, मात्र अजूनही त्या संदर्भात पंतप्रधानांनी काही विचार केलेला आहे का वाटतंय का तुम्हाला तसं काही, काही तिकडून काही संदेश येतोय का, मेसेज येतोय का, की फक्त हा मुद्दा आपल्यापर्यंतच खेळत राहतोय, फिरत राहतोय? नाही नाही, कळालं असं ना मीडियाचे बांधव तिथपर्यंत मेसेज देतात, कळालं असं त्यांना. पण आम्ही याचसाठी मेसेज दिला की त्यांना गोरगरिबीत जाणे, ते गरिबीतून आले होते, ते ज्या समाजाला कायदेशीर मिळतं आहे त्यांना देतात, म्हणून आम्हाला आशा होती, आम्हाला वाटलं देते पण नाही, त्यांना हक नाही ऐकत वाटतं गोरगरीब लेकरांची मराठ्यांची. आम्ही फक्त हक मारली होती, विनंती दिली होती, साथ घातली होती, गोरगरीबांच्या लेकरांचं खूप वाटलं व्हायला लागलं आहे. एक फोन करून जर तुम्ही राज्य सरकारला सांगितलं, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना, कायदा पारित होऊन मराठ्यांना आज जे काय 2 घंट्यात आरक्षण नसं, आता ऐकत नाहीत वाटतं ते गोरगरिबांच्या हका असं एकून दिसतंय, आणि मराठ्यांचे लेकरांशी त्यांना काय देणं घेणं नाही असं एकूण एक अंदाज दिसतोय, तर ठीक आहे काय हरकत. नेत्यांना गावामध्ये येऊ दिलं जात नाहीये, तुम्ही विनंती केली आहे नेत्यांना सन्मानपूर्वक हळूहळू धक्के देत गावाच्या बाहेर सोडा, तर हे धक्के असे सहज दिले जातील का? कारण धक्के दिले जातात की गावामध्ये पिटळून लावलं जातंय, ही परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा आता सरकार दरबारी किती गतीनं हालचाली व्हायला हव्यात?
नाही आता त्यांची गती 41 दिवस वाढली नाही आता त्यांना वाढायची नाही त्यांना ठरायचं आम्ही मात्र लढायला सज्ज झालो आणि गावागावातून जे धक्के नाही त्याचा अर्थ आमचं असं म्हणणं आहे की शांततेचं युद्ध आहे शांततेत गावाच्या बाहेर जा म्हणा त्यांना आमच्या गावात येऊ नका नसल जात तर हळूहळू लुटीत न्या त्यांना असं हळूहळू म्हणजे आपलं प्रेमात असतं तसं हा इज्जतीत हा इज्जतीत आपलं न्या त्यांना त्यांना धक्काबुक्की करू नका पण मी म्हणतो एवढं इज्जतीत लुटूस तर कुठं नाही करूस तर तुम्ही येतच काय आला तुम्हाला म्हणतो मी माझ्या घरी येऊ नका तुम्ही कशामुळे माझ्या दारात उभं राहिली काय कारण आहे तुमचं माझ्या दारात येऊन उभं राहायचं येऊ नका म्हणलं तुम्ही जर मला तुमच्या घरी येऊ नका म्हणत असं मी बळ तुमच्या दारात उभं राहिलो तुम्ही काय करणार मग काय गरज आहे मला जायची तुमच्या दारात आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्ही आमच्या दारात यायचं नाही विषय संपला पाहिले तर आमच्या दारात काय तुमचं इकडं तुम्ही जर आम्हाला आपलं मानितच नाहीत आम्ही नाही मानित तुम्हाला आमचे लेकर मरायला लागले तर मजा लावली तुम्ही समिती येते ना अभ्यास करतो वाचित काय वाचिता काय वाचिता वाचिता तुम्ही आपल्या समाजातून असे काही मेसेज व्हायरल होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा रद्द करायला हवा आणि जर आपण जर तो रद्द केला तर मराठ्यांची काय ताकद आहे ही संपूर्ण जगाला दिसेल आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत तुम्ही काय संदेश द्याल समाजाला पण आणि मोदी यांना काय विनंती कराल नाही नाही तो समाजाचा निर्णय आणि आपलं अनुग्रह याला समर्थन नाही शांततेत त्यांना यायचं असलं तर येऊ द्यावं आपण काय सांगावं तो समाजाचा निर्णय माझा नाही येतो समाजाचा निर्णय काय मेसेज टाकायचं का सोशल मीडियाला काय चाललंय तुम्ही साक्षीदार आहेत म्हणून मी बोलत असतो की मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत तुम्ही बघत आहे मोबाईल बी नाही माझ्याजवळ मला बघायला सुद्धा कोणताच वेळ नाही जनता इतके लोकांचे आशीर्वाद घ्यायला जातो की दर दिवस कार्यक्रम आज तो उपोषण सुरू आहे आता तर काय विषयच नाही काय पण ते समाजाचा विषय बघ समाजाचा मालक मी नाही मी ढवळाढवळ नाही करणार आपले आपल्या आंदोलनाचे रूल आपण समाजाला सांगितलेले आहेत शांततेचे बस तेवढेतच चालणार आहे एक्स्ट्राचं कोण करून जात आहे माझा समाज थोडाच करणार आहे दुसऱ्याचे मराठा समाज बदनाम करण्यासाठी काही करून जातील त्याला आम्ही काय करावं एक शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय जवळ येत आहेत काही किलोमीटर अंतरावर येत आहेत त्यांना काय सांगाल कारण त्यांना सांगितल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी येऊ शकतात तुम्ही म्हणतात कुणी आरक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक काढवं जात आहे आणि तुम्ही असंही म्हणतायत की आता मोदींनी काय करावं ते गोरगरिबांचे जाण असलेले आहेत आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते देशाचं मी काय आरक्षणामुळे स्तुती नाही करत खरंच काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची पण गोरगरिबीतून ते पण आलेत पण इथं गोरगरिबांचे लेकरं ही लय जमात मोठी आहे मराठा समाजाची यांचे लेकरं खूप वेदना सहन करायला खूप जर राज्य सरकारला तुम्ही सांगितलं फोन करून किंवा उद्या इथं आल्याबरोबर बी किंवा येणार आहेत का नाहीत मलाही माहीत नाही मी मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतो की येणार आहेत येणार आहेत त्यांनी एक फोन करून सांगितलं आरक्षण द्या तर सरकार 2 घंट्यात आरक्षण देईन मराठा 2 घंट्यात तेवढीच एक विनंती की तुम्ही येत असाल तर जाता जाता तेवढं आरक्षण द्या आम्ही तुमच्या अंगावर गुलाल उधळून तुम्हाला सन्मानानं पुन्हा परत वाटलं नक्कीच हे होते मनोज जरांगे यांनी आता एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती केली आहे जाता जाता आरक्षण देऊन जा आम्ही तुमच्या अंगावर नक्की गुलाल उधळू त्यामुळे आता आरक्षण संदर्भात घेतलेली जी काही भूमिका आहे ती मनोज जरांगे यांची कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी सचिन बडे लोकशाही मराठी अंतरवाली सराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा